सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा. कोकण रिपब्लिकन सामाजिक संघटनेची मदत थेट सिंधुदुर्गात दाखल. प्रकाश मोरे आणि तानाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 4 सप्टेंबरला अरुणा प्रकल्पग्रस्तांना वस्तूंचे वाटप. कोकण रिपब्लिकन सामाजिक संघटना मुंबई यांच्या विद्यमाने वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पात घरे बुडून बेघर झालेल्या अखवाने नागपवाडी भोम गावच्या प्रकल्पग्रस्तांना कपडे गृहोपयोगी वस्तूंचे वाटप कार्यक्रम 4 सप्टेंबरला आयोजित करण्यात आला होता. कोकण रिपब्लिकन सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष क्रांतिकारी नेते प्रकाशजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी आमदार शेतकरी नेते पुष्पचंद सावंत, समाजभूषण ज्येष्ठ नेते प्रकाश जाधव, RPIचे घनश्याम चिरणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नागरिक सखारामबाबू सावंत यांची उपस्थिती होती. तसेच तहसीलदार रामदास झळके, कोकण रिपब्लिकन सामाजिक संघटनेचे सचिव सदानंद मोहिते, कोषाध्यक्ष बबनभाई राजापकर, श्यामसुंदर जाधव, रवींद्र सोनवणे, जितेंद्र साळवी, रुपेश कांबळे, बाळकृष्ण चिंचवलकर, राजू कांबळे, प्रमोद पवार, महेंद्र जाधव, सचिन कांबळे, मनोज कांबळे आदी कोकण रिपब्लिकन सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. टाळ्या खूप आपण वाजवतो, पण टाळ्याने कधीच पोट भरत नाहीत, हाताला काही लागत. तुम्हाला सगळ्यांना एकजूट राहावं लागेल. 10 की लकडीवर 1 का बोजा असं म्हणतात. जर 1 काठी घेतली आपण तोडू शकतो, पण 10 काठ्या जर बरोबर घेतल्या तर तोडता येत नाही. आणि हा भारताची अतिशय मोठी अवहेलना आहे. हा भारतामध्ये अतिशय मोठी ही दुःख आहे की या भारतामध्ये आपण म्हणतो 800 वर्ष राज्य इतर लोकांनी केलं, मुघलांनी 300 वर्ष केलं, इंग्रजांनी 150 वर्ष केलं, फ्रेंचांनी केलं, पोर्तुगीजांनी केलं, ही शासन का करतात? तर आम्ही सगळे जातीच्या पातीच्या गोष्टींनी बिकरलेली लोक आणि त्याचा पुरेपूर फायदा घेऊन आज बाबासाहेबांनी बनवलेले जे संविधान आहे ते संविधान कशाला बनवलंय? लोकांनी लोकांसाठी लोकांना अभिप्रेत असलेलं संविधान समर्पित केलेलं आहे. ते आज तुम्हाला वाटते का लोकांसाठी? या सरंजामशाही भांडवलशाही यांच्यासाठी विकरून ठेवलेलं संविधान. या संविधानामध्ये खऱ्या अर्थानं वंचित उपेक्षित शोषित घटकाला वर आणायचं, जे जे शासनाकडून येते त्याचा रस त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे शासन दरबारी चाललं पाहिजे. तुम्हाला वाटतं की होतंय? आज 8 दिवसापूर्वी 1,70,000 कोटी रिझर्व्ह बँकेतून काढलेले 1,70,000 कोटी मोजता मोजता आपल्याला सगळ्यांना दम लागेल. आता हे काढलेत कशाला? तुमच्या माझ्यासाठी नाही काढले, ते काढलेत बँकेची लेवल काढले. आणि खरं तर 1,70,000 कोटी रुपये एका वेळेला रिझर्व्ह बँकेतून काढणं म्हणजे देशामध्ये आणीबाणी घोषित करणं. अशा पद्धतीची आज या देशाची परिस्थिती. आमच्या या समाजाला फक्त एखादा धर्म सांगितला, एखादी विशिष्ट जात सांगितली की मेंढरासारखी त्याच्या मागे पळत सुटतात आणि हाताला बाकी काही राहत. आपण या सगळ्या गोष्टी भिंतीच्या आड ठेवल्या पाहिजेत. आणि या देशातले आम्ही आहोत, आम्ही भारतीय आहोत, आणि म्हणून एकजूट झालं पाहिजे आणि या शोषित वंचित घटकासाठी लढा उभारला पाहिजे, तर हाताला तुमच्या काहीतरी लागेल. महाराष्ट्र 24 आवाज साठी योगेश भांबरे, रायगड. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.